डॉक्टर संजय जी पाटील साहेब कृषी उत्पन्न बाजार समितीचे विद्यमान सभापती यांच्या ठिकाणी आगमन झालेले आहे. श्रावण स्मृती चषक 2021-22 आदरणीय डॉक्टर साहेब आपलं मनपूर्वक स्वागत स्वागत स्वागत. जर बघितलं तर पहिला षटक सुरेख पाहायला मिळतं आपल्याला आकेश याच्याकडनं. दोन फलंदा मात्र त्याने बाद केला आपल्या गोलंदाजीवर. आदरणीय डॉक्टर साहेब संजय जी पाटील साहेब हे कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती आहेत. त्यांचं या स्पर्धेमध्ये फार मोलाचं योगदान आहे, अतिशय मोलाचं सहकार्य. पुढला चेंडू सूर्यकासर चेंडू सुरेख गोलंदाजी पाहायला मिळते. पुढला चेंडू पुन्हा डिक्लेअर झोन मध्ये हा चेंडू जाईल. एकच धाव मिळेल. या स्पर्धेमध्ये जे मुलाचं योगदान आपल्याला लाभलेलं आहे, युट्यूब लाईव्ह प्रक्षेपण पाहतो आपण. योगेश पाटील साहेब ठाणे जिल्हा युवा सेनेचे सचिव आहेत, विद्यमान उपसरपंच आहे. त्यांच्या सौजन्यानं पंच आम्हाला विष्णुजी चंदी साहेब यांच्याकडे लाभलेले आहेत. डॉक्टर संजयजी पाटील साहेब यांच्याकडनं समालोचनाची व्यवस्था लाभलेली आहे. डॉक्टर गणेश जाधव, भरत गोरले आणि सुभाष गोरले, तर असं मोलाचं सहकार्य आम्हाला लाभलेलं आहे. सुरेख चेंडू अतिशय चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. फक्त धाव संख्या पाहतो, धाव फलकावर फक्त एकच धाव आहे. पुढला चेंडू सुरेख चेंडू सुरेख चेंडू सुरेख गोलंदाजी. पहिल्या षटकाची समाप्ती. संघाची धाव संख्या पाहतो, धाव फलकावर एकच धाव. दोन फलंदाज मात्र बाद केले गोलंदाज आकेशाने. चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली म्हणजे आपल्याला जांभूळपाडा संघाकडनं. किरण स्पोर्ट जांभूळपाडा संघ. तर चला लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं जांभूळपाडा संघ. वेळ आपल्याकडे भरपूर कमी आहे, याच्यानंतर लगेच आपल्याला सामना खेळायची नोंद घ्यायची. चला सामना सुरू करायचा आहे. पहिले षटक समाप्त. दोन फलंदाज बाद. धाव संख्या धाव फलकावर पाहतोय, फक्त एकच धाव आपण पाहू शकता. गोलंदाज येतो मात्र जयेश.
जयेश दुसऱ्या षटकाची जबाबदारी सांभाळेल. समोर जातोय फलंदाज सफवान. सुरेख गोलंदाजी. या चेंडू अडवण्यामध्ये अपयशी ठरला क्षेत्ररक्षक बिडॉपचा. आणि एकेरी धाव एक धावीच्या जोरावरती धाव फलकावरती धाव झळकतायत. दोन धावा थोडी दयनीय अवस्था पाहायला मिळते अल्फता पडगे संघाची. एक चांगला संघ आहे मात्र किरण जांभूळपाडा संघाचं कौतुक करावं लागेल. अप्रतिम कामगिरी. पहिल्या दिवसाच्या स्पर्धेमध्ये आपण जर पाहिलं तर आई एकविरा भाताणे संघानं वर्चस्व प्रस्थापित केलं. दुसऱ्या दिवशी या ठिकाणी हे महाराष्ट्र भोईरगाव संघानं वर्चस्व प्रस्थापित केलं. तिसरा दिवस आणे आणि चिंचवली या दोन गावांमध्ये गुंफला गेला होता. शेवटचा क्षण एक चेंडू एक लाखाचा बनला होता. दरम्यान बॅटची कडा घेत चेंडू सडम्यांच्या क्षेत्राकडे जातोय. टिकला झोन मध्ये एक धाव मिळते. एक धावच्या जोरावर धाव पलकावती धाव झळकतायत. तीन धावा. दर्जेदार गोलंदाजीचा नमुना पेश केला जातोय. किरण स्फोट जांभूळपाडा. श्याम पारधी यांचा संघ आहे. दरम्यान पुढचा चेंडू गोलंदाज जयेश. सुरेख चेंडू. तेवढा सुंदर फटका. हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न झाला मात्र कार्पेटच्या साह्यानं चेंडू जातोय लॉंग ऑनच्या क्षेत्राकडे. एकेरी धाव एक धावीच्या जोरावरती धाव पलकावती धाव झळकतायत. दोन गड्यांच्या मोबदल्यात चार धावा. दरम्यान पुढचा चेंडू एक मोठा फटका मात्र डिक्लर झोन कडे जातो का पाहूयास. डिक्लर झोन कडे खोदा पहाड निकला एक रन. एक दावीच्या जोरावरती धाव पलकावरती धावा झळकतायत. पाच धावा. आज वर्चस्व कोणाचं असेल. एका बाजूला आपण पाहिलं तर वाफाळे संघानं श्रीराम जांभूळपाडा संघाचं आव्हान संपुष्टात आणलं. 2019 PTC मध्ये अनेक स्पर्धांमध्ये मातब्बर ठरला होता श्रीराम जांभूळपाडा संघ. डाव्या एसटीच्या अतिरिक्त बाहेर पंचांचा इशारा. वाईट डाव बलगावती धावा जळकतात. दोन गड्यांच्या मोबदल्यात सहा धावा. वेळचं भान ठेवायचंय. दोन्ही संघांना विनंती करेन. दरम्यान पुढचा चेंडू निश्चितच चेंडूला अधिकची उंची मिळते. पंचांचा इशारा. या ठिकाणी धावबाद करण्याचा प्रयत्न होतोय आणि धावबाद होत आहेत. केवळ एक धाव नो बॉल थ्री हिट असेल. खेळाडूंनी पंचांशी कोणत्याही प्रकारचं वक्तव्य करू नका. पंच निर्णय देतील. नो बॉल आणि रन आउट. यस. फ्री हिटचा चेंडू असेल. वाद करायचा नाही. किरण स्फोट जांभूळपाडा. किरण स्फोट जांभूळपाडा. वाद करू नका प्लीज. किरण स्फोट जांभूळपाडा. कर्णधार कोण आहे. फक्त कर्णधाराने बोलायचं. प्लीज प्लीज फक्त कर्णधाराने बोला. किरण स्फोट जांभूळपाडा. फक्त कर्णधार. किरण स्फोट जांभूळपाडा. फक्त कर्णधाराने बोला. बाकीच्यांनी नका बोलू. थ्री हिट. पंचांचा निर्णय दोन्ही संघांना बंधनकारक. लाईव्ह मॅच आहे दादा. तुम्ही बघू शकता. तर निर्णय चुकीचा आहे का योग्य फक्त नंतर बघू शकता. नो आहे तर नो. लाईव्ह मॅच आहे. आणि एक लक्षात घ्या आता सर्व सहभागी संघांना सांगतोय. फक्त कर्णधार बोलेल अशा पद्धतीने जर सगळे खेळाडू येणार असतील तर पेनल्टी लावण्यात येईल. प्लीज जरा सहकार्य करा.
स्पर्धेचा शेवटचा दिवस आहे दादांनो, तुम्ही सगळे क्रिकेट खेळता, अनेक ठिकाणी आपण पाहतो मोठ्या मोठ्या खेळाडूवरती बँड येतो. आखूट टप्प्याचा चेंडू फिरकावण्याचा प्रयत्न, मिस टाइम, फटका मात्र एक धावेसाठी, टिकलर झोन मध्ये चेंडू जातोय. नऊ धावा, दहा बलकावरती. दहा बलकावरती केवळ नऊ धावा, दुसरा षटकाचा खेळ मार्गस्थ. पुढचा चेंडू, सुरेख गोलंदाजी, बॅटची कडा घेत फाइनल क्षेत्राकडे चेंडू गेला. दहा धावा दहा बलकावरती, अप्रतिम गोलंदाजी जयेश कडनं, आकेश कडनं तेवढी दर्जेदार गोलंदाजी. आकेश आणि जयेश काय धारदार गोलंदाजी करतायत. दोन षटकाचा खेळ समाप्त होतोय. दोन षटकाच्या समाप्तीनंतर तीन गड्यांच्या मोबदल्यात धाव बलकावरती धावा झळकतायत नऊ. दहा धावा झालेल्या आहेत, फलंदाजांनी लक्षात घ्या आणि क्षेत्ररक्षकांनी लक्षात घ्या. दहा धावा दोन षटकाच्या समाप्तीनंतर, पहिल्या षटकात आलेले धाव एक आणि या षटकात नऊ धावा, अशा पद्धतीने दहा धावा झालेल्या आहेत. तिसरं षटक प्लीज खेळ सुरू करा, पंधरा मिनिटांची निर्धारित वेळ आहे. जितेश आणि सामोरा जाईल फलंदाज अरमान, नॉन स्ट्राईकला सपवान. सपवान खऱ्या अर्थानं पाहिलं तर एक तकडा खेळाडू आहे, पण साजेशी कामगिरी करता आली नाही. अरमान काय अरमान ठेवलेले आहेत संघाने पाहूया. आणि या ठिकाणी चेंडूला अधिकची उंची दिली गेली होती, पळून एक धाव पूर्ण केली गेली, दुसरी धाव जोडली जाते. पंतांचा इशारा नो बॉल. एकंदरीत तीन धावा फ्री हिट, तीन धावेच्या जोरावर धाव पलकावरती धाव झळकतायत 13. संधी आली होती अरमानसाठी, त्या संधीचं सोनं करणं गरजेचं होतं. 13 धावा धाव पलकावरती झळकल्या गेल्यात. दरम्यान पुढचा चेंडू त्रिफळा उद्ध्वस्त, मात्र एक धाव डिक्लरच्या रूपात मिळेल कारण फ्री हिट, रन्स डिक्लेअर आहे. एक धाव स्टंपला जरी लागला असला तरी एक धाव. आता एक गंमत सांगतोय, नानकर येथील स्पर्धा झाली, फ्री हिटचा चेंडू होता, त्रिफळा उद्ध्वस्त झाला, चेंडू सीमारेषा बाहेर गेला, 4 धावा मिळतात. लक्षात घ्या क्रिकेटचा नियम आहे, बॅटची कडा घेत चांगला यष्टी रक्षणाचा प्रयत्न, परंतु झेल सुटला. एक धाव लिहिला पूर्ण, एक धावेच्या जोरावर धाव पलकावरती धाव झळकतायत. 15 धावा तिसऱ्या षटकाचा खेळ मार्गस्थ आहे. दुपारची वेळ आहे, मला वाटतं खेळाडू जेवलेले आहेत, सुस्तावलेलं वातावरण आहे आणि पाहुणे मंडळी जी आहेत मंचावरती, भोजनाची मला वाटतं त्यांना आतुरता असेल, भोजनाची वेळ झालेली आहे. दरम्यान पुढचा चेंडू एक सनसनाटी फटका, चेंडू जातो एका कॉर्नरच्या क्षेत्रात, सीमा रेषा पार, षटकार. या मैदानावरती 20 पेक्षा जेव्हा जेव्हा अधिक धावा होता तेव्हा एक आव्हानात्मक परिस्थिती निर्माण होते. ती आव्हानात्मक परिस्थिती अल्फदा पडके संघानं निर्माण केले का बघूया. आणखी काही चेंडू शेष आहेत आणि या चेंडूंवर जर चांगला प्रहार झाला तर अल्फदा पडके संघानं सन्मानजनक धावसंख्या उभारली असं म्हणता येईल.
स्लोवर चेंडू सुरेख गोलंदाजी संधी आली होती खऱ्या अर्थाने परंतु फ्रंट फुट वरती जो खेळण्याचा प्रयत्न झाला चेंडूची वाट बघून चेंडूला वाट दाखवली जाते। बरेचसे फलंदाज या खेळपट्टीवरती कधी यशस्वी झाले तेव्हा त्यांनी चेंडूची वाट बघितली आणि निश्चितपणे चेंडूची वाट लावण्याची क्षमता ज्या फलंदाजावर त्यांनी यशस्वी कामगिरी केली। सुरेख फटका लॉन्ग ऑफच्या क्षेत्रात क्षेत्रकक्षाला बनावला लागतं प्रेक्षक चेंडू जातोय सीमा रेषा पार षटकार स्वयंसेवकांना विनंती करतोय आपण चांगली कामगिरी करत नाही त्याचा अर्थ 27 धावा चेंडू चॉईस नाहीये मित्रा स्पर्धेमध्ये चेंडू चॉईस ठेवला गेला नाही 27 धावा काय फटका खेळला होता आहा दरम्यान पुढचा चेंडू गोलंदाज बॅटची कडा घेत फाईन लेगच्या क्षेत्राकडे एक धाव देणारा हा फटका 28 धावा विजयाचं लक्ष असेल 29 धावेचं निश्चितच 29 धावा कशा रीतीने उभारल्या जातील किरण स्पोर्ट जांभूळपाडा संघ पाहणं औत्सुक्याचं ठरेल। या ठिकाणी आपण जाणार आहोत सन्मानाकडे कृषी उत्पन्न बाजार समितीचे विद्यमान सभापती आदरणीय सन्माननीय डॉक्टर संजयजी पाटील साहेब यांचा सन्मान होत आहे। डॉक्टर रामचंद्र देसले साहेबांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते या स्पर्धेमध्ये सन्माननीय डॉक्टर साहेब यांचं फार मोलाचं योगदान आहे। डॉक्टर संजयजी पाटील साहेब नेहमीच या गावावरती प्रेम करत आलेले आहेत करीत आहेत आणि पुढेही करीत राहणार आहेत। आदरणीय डॉक्टर संजयजी पाटील साहेब यांचा सन्मान करतायत डॉक्टर रामचंद्र देसले साहेब आजची सत्कारमूर्ती मायेची शाल त्यांना प्रदान केली जाते या स्पर्धेची आठवण म्हणून स्मृतिचिन्ह त्यांना प्रदान केलं जात आहे। आपली उपस्थिती आमच्यासाठी अतिशय मोलाची होती आणि ही मोलाची उपस्थिती आपण दिली डॉक्टर संजयजी पाटील साहेब यासाठी श्रावण स्पोर्ट्स भोकरीच्या वतीनं आणि गावाच्या वतीनं आपणाला लाख लाख धन्यवाद। अजून स्पर्धा खूप शेष आहे आपली उपस्थिती आमच्यासाठी संध्याकाळच्या सत्रात अतिशय मोलाची असेल संध्याकाळी आपण इथे उपस्थित राहावं आणि या स्पर्धेचा आनंद घ्यावा हीच आयोजकांच्या वतीनं आपणाला मी विनंती करतोय। खेळ सुरू करायचा प्लीज खेळ सुरू करा क्षेत्रक्षणाची सजावट करून घ्यायची आहे आव्हानात्मक धावसंख्या तर उभारली गेली आहे आता गोलंदाजी धारदार करावी लागेल। खेळपट्टी आपण जर पहिली थोडीशी रुंदीला कमी आहे आणि स्वाभाविकपणे अचूक टप्प्याची गोलंदाजी करावी लागेल। अल्पता पडगे संघ आधीच एक स्नायू दुखावलेला आहे परल में एक डॉक्टर है लेकिन उसका एड्रेस मेरे आपको देना है तर खेळ सुरू करा प्लीज खेळ सुरू करतोय सलामी लागले फलंदाज जयेश आणि
जितेश आणि गोलंदाज दुरासा बोलतो शाकिब. खेळ सुरू करायचा आहे. शाकिबचा पहिला चेंडू समोरा जाईल तो जितेश. पुढे सरसावत प्रहार करण्याचा प्रयत्न. बॅटची कडा घे देशी रक्षकाच्या हातामध्ये झेल येतोय. पहिला झटका फटका दिला जातोय. शाकिब पहिल्या चेंडूवरती यश प्राप्त केलेले आहेत. पुढचा चेंडू सामोरा जातोय नवदीत फलंदाज प्रशांत. प्रफुल्ल चव्हाण यांचं आगमन झालं. आपलं स्वागत आहे प्रफुल्ल. दरम्यान शाकिब सामोरा जाईल तो प्रशांत. शाकिब खेळ सुरू करायचा आहे. 15 मिनिटाची निर्धारित वेळ आहे. वसीम आपण लक्षात घ्यायचं आहे. आणखी एक सुरेख सुंदर चेंडू जोरदार अपील. वसीम भाई 15 मिनिट में 3 ओवर पूरा करना है आपको. दरम्यान पुढचा चेंडू शाकिब सुरेख गोलंदाजी. शाकिब ज्या पद्धतीने गोलंदाजी करतो आहे यक्ष प्रश्न निर्माण केलेला आहे. किरण स्पोर्ट जांभूळपाड्याच्या प्रशांत पुढे चेंडू पडतोय. कुठं निघून जातोय लक्षात येत नाहीये. शाकिबचा पुढचा चेंडू सामोरा जाईल प्रशांत. आणि एक जबरदस्त प्रहार. चेंडू जातोय डीप स्क्वेअर लेगच्या क्षेत्रात. दणदणीत षटकार. प्रयत्न केला. हळूवार चेंडू सोडला होता आणि डाव्या अष्टीवरती चेंडूची पेरणी केली. झाडू शॉट आपल्याला पाहायला मिळाला. प्रशांतने जो फटका मारला अप्रतिम. 6 धावा देणारा फटका. धावफलकावरती एक गड्याच्या मोबदल्यात 6 धावा. हा षटकार किरण स्पोर्ट जांभूळपाड्याच्या आशा पल्लवित करणारा. शाकिबचा पुढचा चेंडू सामोरा जाईल प्रशांत. यस, नक्कीच मगाचे जे चेंडू होते आपण जर पाहिले त्याच पद्धतीने रिलीज केला जातोय. एक स्लोअर चेंडू टाकण्याचा प्रयत्न, तो पण डाव्या बाजूला म्हणजे स्वतःच्या पायावरती कुराड मारून. आणि नक्कीच प्रशांतनं मागे वळून पाहिलं नाही. झाडू फटका लगावला आणि एक उत्तुंग षटकार जोडला. दरम्यान पुढचा चेंडू शाकिबचा सामोरा जाईल तो प्रशांत. सुरेख फटका अप्रतिम. मिड विकेटच्या क्षेत्रात चेंडू जातोय सीमा रेषा पार. दर्शन क्षेत्ररक्षण सजून घ्या. 12 चेंडू आणि धावांचं आव्हान असेल 17. कारण धावफलकावरती धावा झळकलेल्या आहेत. 12 चेंडू 17 धावांचं समीकरण. या खेळपट्टीने अनेक मातब्बरांना पाणी भाजलेलं आहे. खेळ सुरू करायचा आहे प्लीज. वेळ दौडू नका. अल्फता पडगे संघ
दरम्यान पुढचा चेंडू गोलंदाज मच गोलंदाजी करेल, सामोरा जाईल फलंदाज जयेश सुरेक, चेंडू एक धाव टिकलच्या रूपात आणि स्ट्राइक रोटेट होणार नाही। जयेश कडे स्ट्राइक असेल, धाव फलकावरती 13 धावा, चेंडू शेष 11 16 धावांची गरज। रशाने दोन षटकार अतिशय सुंदर लगावले आणि आपल्या संघाच्या आशा पल्लवित केल्यात। सुरेक गोलंदाजी, एकेरी धाव या ठिकाणी पूर्ण केली जाईल। एक धावीच्या जोरावरती धाव फलकावरती धाव झळकतात 14, मला वाटतं चेंडूवर आदळला होता। प्रफुल्ल चौहान तुमचे मित्रवर्य सतीश यांचं म्हणणं आहे की तुम्ही सीमारेषेचा ताबा घ्या, उत्कृष्ट स्वयंसेवक म्हणून तुम्हाला आम्हाला या ठिकाणी सन्मानित करायचंय। जर आपला जेवण झाला असेल तर म्हणे सीमारेषेवर थांबायला काही हरकत नाहीये। दरम्यान पुढचा चेंडू एक सुंदर फटका, चेंडू हवेत जातोय, क्षेत्ररक्षक चेंडू खाली, कोणत्याही प्रकारची चुकी घडत नाही, झेल टिपला गेलेला आहे आणि प्रशांत निराश पावलांनी तंबूत परततोय। डीजे समीकरण खेळ सुरू करायचे, 9 चेंडू 15 धावा, गोलंदाज मॅच गोलंदाजी करेल, सामोरं जाईल फलंदाज जयेश नॉन स्ट्राइकला नव्याने आलेला फलंदाज महेंद्र, चेंडू जयेश साठी का गोलंदाज, चेंडू हवेत गेलेला आहे, चेंडू पर्यंत एसटी रक्षक पोहोचणार नाही, डिक्लेअर झोन मध्ये चेंडू जातोय। एक धाव मिळते, एक धावीच्या जोरावर धाव फलकावरती धाव झळकतायत 15 धावा। सलग दोन षटकार मारले तर 1000 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे। उमेश कतोर यांच्या सौजन्याने पारितोषिक दिलं जाईल। निश्चितच सुरेख सुंदर अशी गोलंदाजी, डिक्लर च्या झोन मध्ये हा चेंडू जातोय। एक धाव मिळेल, एक धावच्या जोरावर धाव फलकावरती धाव झळकतायत 16 धावा, अजूनही 13 धावेची गरज आहे। चेंडू शेष 7 चेंडू 13 धावा असं समीकरण येऊन ठेपलेलं आहे। 7-12 फार महत्व आहे पण इथे 7-13 ला महत्व आलेलं आहे। दरम्यान पुढचा चेंडू पुढे सरसाव, जबरदस्त प्रहार, घणघणती प्रहार, चेंडू जातोय डीप स्क्वेअर लेगच्या क्षेत्रात, सीमा रेषा पार, षटकार। केले होते शाकिबनं, ला
सहा चेंडू सात धावे समीकरण येऊन ठेपलेलं आहे। बारावा खेळाडूची चिंता फार वाढू लागलेली आहे। जरा संघ जिंकला तर संध्याकाळी मला मच्छीचा चांगला आनंद मिळू शकतो। सहा चेंडू सात धावांचे समीकरण, गोलंदाज सफवान, आखूट टप्प्याचा चेंडू होता, चांगली संधी होती। खऱ्या अर्थाने पाहायला गेलो तर एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्राकडे एक सुंदर फटका लागला असता, मात्र मिस टाइम फटका, एकेरी धाव। पाच चेंडू सहा धावांचे समीकरण, गोलंदाज महेंद्र, ज्याने महेंद्र समोर जाणार, महेंद्रासाठी दोन जर आपण षटकार मारले, एक षटकार जरी मारला तरी सुद्धा उमेश कतोरे यांच्याकडनं आपला आकर्षक पारितोषिक दिला जाईल। दरम्यान गोलंदाज सपवान, पुढचा चेंडू सुरेख गोलंदाजी, आखूट टप्प्याचे चेंडू आहेत, आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न केला तो। कदाचित सपवान आपल्या पुढे फलंदाज कसा आहे याचा पूर्ण अभ्यास केलेला आहे, म्हणून जाणीवपूर्वक अशा पद्धतीने चेंडू रिलीज करतोय, कारण हे चेंडू घातक आहेत। ओपन ग्राउंड मध्ये या चेंडूवरती मोठे फटके पाहायला मिळतात। सफवान चार चेंडू सहा धावांचे समीकरण, छातीची धडधड वाढवणारा क्षण येतो का पुन्हा एकदा पाहूया। आणि एक जोरकसा फटका, चेंडू हवेत गेलेला आहे, चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय, सोप्पा झेल करतो आहे डीजे। सामना कधी आपण पाहिला तर घड्याच्या दोलकाप्रमाणे बदलतोय, कधी तो किरण स्फोट जांभूळ पाड्याच्या बाजूला जातो, कधी हा सामना आपण जर पाहिला तर अल्फादा संघाच्या बाजूने येतोय। पुढचा चेंडू आखूट टप्प्याचा चेंडू, संधी होती मात्र या संधीचं सोनं करता येत नाही, डिक्लर झोन मध्ये चेंडू जातोय। दोन चेंडू पाच धावा, सामना होता कुठं आला कुठे, सहा चेंडू सात धावांचे समीकरण, दोन चेंडूंमध्ये मात्र पाच धावांचं समीकरण येऊन ठेपतंय। बीपीचा त्रास असेल, कोणाला हार्टचा प्रॉब्लेम असेल तर सामना बघू नका, डोळे बंद करून घ्या, माझा आवाज आपणापर्यंत नक्कीच पोहोचेल। दोन चेंडू पाच धावा असं समीकरण, सपवानचा पुढचा चेंडू सामोरा जातोय फलंदाज जयेश, पुढे सरसाबद प्रहार करण्याचा प्रयत्न, एसटी रक्षकांना चुकी घडली, एक धाव डिक्लर च्या रूपात मिळते। अतिशय सुरेख रीतीने ज्याने आम्हाला या मॅन ऑफ द मॅचच्या सिरीजमध्ये कॅप दिलेले आहेत ते सन्मान शरदजी कतोरे साहेब यांचं आगमन झालेलं आहे। डॅशिंग पर्सनॅलिटी, लँड डेव्हलपमेंटच्या क्षेत्रामध्ये असणाऱ्या लोकांमध्ये आपण पाहिलं तर एक उद्योजक म्हणून त्यांची ख्याती आहे। एक चेंडू चार धावीचं समीकरण, एक चेंडू चार धावीची गरज, कंपल्सरी चेसिंग अँड ड्रेसिंग असलेली स्पर्धा। सपवान आणि सामोरं जातोय
जयेश एक षटकार त्याच्याच बॅट मधून निघाला होता आणि या ठिकाणी पंचांचा इशारा वाईट एका चेंडूवरती वन प्लस वन दोन धावा आता एक चेंडू दोन धावेचं समीकरण सामना आहे जबरदस्त रोमहर्षक अवस्थेमध्ये या ठिकाणी सन्माननीय देसले साहेब आमचे मित्रवर्य आणि भोकरी संघाचे माजी कर्णधार यांचं आगमन झालेलं आहे मुंबई महानगरपालिकेमध्ये जे कार्यरत आहेत राजारामजी देसले साहेब आपलं मनपूर्वक स्वागत एक चेंडू दोन धावेचं समीकरण घड्याळाचं दोलक ज्याप्रमाणे डाव्या उजव्या बाजूकडे असतो तसं विजय आपण पाहतो विजयाचं दोलक कधी जातोय किरण स्पोर्ट जांभूळपाडा संघाकडे तर कधी जातोय तो अल्फादा पडगे संघाकडे पण घड्याचा दोलक कुठे येऊन थांबणार कंपल्सरी चेसिंग आहे लक्षात घ्या दोन धावा करणं गरजेचंच दोन धावा करावायत लागणार आहेत आणि या चेंडूवरती मिळते एक धाव आणि निश्चितपणे केवळ एका धावर समाधान मानावं लागतं अशा पद्धतीनं विजय साकारलेला आहे अल्फता पडगे संघानं अभिनंदन 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 किरण स्पोर्ट जांभूळपाडा संघाच्या कर्णधारांनी त्वरित संपर्क साधायचा आहे किरण स्पोर्ट जांभूळपाडा संघाच्या कर्णधारांनी त्वरित संपर्क साधायचा आहे दोन षटकार मारत सपवाननं दावा केला होता 16 शेवटचं यशस्वी षटक हाताळलं सपवाननं त्यामुळे मॅन ऑफ द मॅचचा मानकरी खेळाडू ठरतोय सपवान प्लीज कम ऑन द स्टेज सपवान आणि आपण नाणेफेकीकडे वळणार आहोत लगेच मी सापे संघाचा कर्णधार आणि अल्फादा पडगे संघाचा कर्णधार यांना विनंती करतोय किरण स्फोट जांभूळपाडा संघाच्या कर्णधारांनी संपर्क साधायचा आहे किरण स्फोट जांभूळपाडा आमच्या समोर तुम्ही जाताना दिसताय तुमच्या कर्णधाराला मी विनंती करतोय आपण त्वरित कमिटीशी संपर्क साधायचा आहे सपवानचा आपण सन्मान करणार आहोत या ठिकाणी आदरणीय सन्माननीय शरद कथोरे साहेब यांना विनंती करतो आपल्या शुभ ट्रॉफी द्यायची आपण जी ट्रॉफी आम्हाला लाभलेली आहे सिद्धोदन शुद्धोदन जाधव यांच्या वतीनं त्यांचे स्वर्गीय पिताश्री अशोक जाधव यांच्या स्मरणात ही ट्रॉफी अपेपीज आम्हाला लाभलेला आहे सन्माननीय आदेश कथोरे यांच्याकडनं मी राजाराम देसले साहेबांना विनंती करतो आपल्या शुभहस्ते तो प्रदान करायचा आहे स्वीट बॉक्स आम्हाला नंदगोरा पिसाळ आणि अमोल गोरले यांच्याकडे लाभलेला आहे तो प्रदान करणार आहेत रामचंद्र देसले साहेब याची सत्कारमूर्ती आणि या ठिकाणी मी माजिद शेख याला विनंती करतो कॅप डोक्यावर जोडो जी बघा माजिदच्याकडनं कॅप येते सपवान ही बाब फार महत्वाची आहे अभिनंदन 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 आपण वळणार आहोत नाणेफेकीकडे मी आदरणीय राजारामजी देसले साहेबांना विनंती करतोय आपण नाणेफेकीसाठी टॉस बॉक्समध्ये यायचं